मंडळी नमस्कार, हे आपलं ड्रॅगनेट फिशिंग। इथे सगळे आपले पाहुणे आहेत, साधारणपणे 250-300 पाहुणे आहेत। तिकडनं काही माणसं खेचत आहेत, इकडनं काही माणसं खेचत आहेत। हे सगळे वरती दिसत आहेत, हे फ्लोटर्स आहेत। खालती वेट असतात शिश्याचे किंवा लोखंडाचे, आणि ह्याचा जो पन्ना असतो, पन्ना म्हणजे ह्याची ही जी अशी ही जी त्याची उंची जी आहे, ही साधारणपणे 6.5-7 फुटाची उंची आहे त्याची। आता हे सगळं इकडनं असं खेचून इकडे आणलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये जे काय सगळे मासे आहेत ते बघा तिकडे, ते बघा ते उड्या जे आता पाठीमागे जे आहे, पाठीमागे जे राहिलेले मासे आहेत त्यांना पाण्याने घाबरवण्यासाठी ते असं इकडे मध्ये उडवाउडवी करतायत आणि खेचतायत। सगळे माणसं थांबलेत। हे सगळे जे मासे आहेत हे आपण त्यांना दाखवून परत सोडून देणार। त्याची जी खालची जी होती म्हणजे जिथे वेट असतात, ते वेट आता परत फ्लोटर्सवर ठेवलेले आहेत। म्हणजे हे आता पूर्ण असं अशा प्रकारे ते आता जाळं लॉक झालेलं आहे। तुम्ही बघताय पाणी हे अजून पिवळ्या रंगाचं आहे, आणि आमचा एक माणूस असतो जो सगळी माहिती सांगत असतो, तो सगळं कंट्रोल करत असतो, क्राऊड कंट्रोल करत असतो, त्याच्यानंतर माणसं कंट्रोल करत असतो, एम्प्लॉईज अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी कंट्रोल करत असतो। आणि ऑफकोर्स आपली जी सगळे गाईड्स असतात, मुलं असतात, ते इकडे जाळं खेचायला इकडे जाळं खेचायला, नंतर मग मासे बाहेर काढून दाखवण्यासाठी आपली माणसं असतात। तर हे आता सगळं तिकडे जाळं जिकडनं आता दाखवायचं तिकडे काढायला घेतलं आहे, तिकडनं मी तुम्हाला दाखवतो। अशी सगळी माणसं थांबलेली असतात। बैलगाडी रेडी आहे। हे जे आहे ह्याला म्हणतात ड्रॅग नेटिंग। हे आता सगळं हे काढतायत बघा, दोन्ही साईडनी मुलं, एक ही साईड आणि ही साईड खेचली जाते, एक माणूस मधनं खेचतोय। आणि हे जे असतात हे जे दिसत आहेत हे गिल नेट नाही आहे, हे फिक्स नेट। याच्यामध्ये छोटे मासे सगळे निघून जातात आणि मोठे मोठे मासे तेवढेच थांबतात। सो ह्याच्यामध्ये सगळे मासे आपो आगे जाना आई। सो हे सगळे जे मासे आहेत ये सभी जो फिश है इनको एक बार दिखाने के बाद दे विल बी लेफ्ट बैक। जितने ऑर्डर के फिश है वो निकाले जाएंगे, बाकी जो सभी फिश है उनको वापस रिलीज किया जाएगा। बाहर लेके गए फिश खायला देता नाही। बारको बारको इकडे इकडे ला 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 पकडो पकडो ला फोटो खिचिंग अरे लेके चला अरे अपने इसको बोल नहीं ऑरेंज वाला निकालो ऑरेंज वाला मुझे ऑरेंज वाला तेरे को नहीं चला लाओ इधर पकड़ पकड़ चलो पकड़ ले वरिया वरिया बारको भगवान वरिया वरिया वर लगा ना आपको लो लो पकड़ो पकड़ो लेनो पकड़ा गया
ये जो फॉर एग्जांपल ये जो फिश है इसका नाम है ग्रास कार्प और इट सर्वाइव्स ऑन ऑल द ग्रास एंड एल्गी दैट इज देयर इन द वाटर। मुझे ऑरेंज टाइनी है। So that's about dragnet fishing.